नमस्ते मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये डॉक्टर सी व्ही रामन यांच्याविषयी थोडक्यात माहिती पाहणार आहोत. तत्पूर्वी, तुम्ही आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर वर्षभर विविध थोर पुरुषांच्या जयंतीनिमित्त माहितीपूर्ण व्हिडिओज मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. सी व्ही रामन यांचा जन्म 7 नोव्हेंबर 1888 रोजी तामिळनाडूमधील तिरुचिरापल्ली येथे झाले. त्यांचे पूर्ण नाव चंद्रशेखर व्यंकट रामन असे होते. हिंदू तमिळ ब्राह्मण कुटुंबात ते लहानसे मोठे झाले. त्यांच्या आईचे नाव पार्वती तर पत्नीचे नाव लोकासुंदरी असे होते. त्यांना चंद्रशेखर व राधाकृष्ण नावाची दोन अपत्ये होती. सेंट अलॉयसीसच्या अँग्लो इंडियन हायस्कूलमधून त्यांनी माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण पूर्ण केले. मद्रास विद्यापीठातून त्यांनी भौतिकशास्त्र पदवी परीक्षेत प्रथम क्रमांक मिळवला. त्यानंतर त्यांना IAAS संशोधन संस्थेत स्वतंत्र संशोधन करण्याची परवानगी मिळाली. सी व्ही रामन यांनी आयुष्यभर दगड व अन्य खनिज पदार्थांचा संग्रह जमा केला. खनिजांच्या विकिरणाच्या गुणधर्मांचा अभ्यास केला. यासाठी त्यांना काही साहित्य देशभरातून व विदेशातून भेट म्हणून मिळाले. नमुन्यांचा अभ्यास करण्यासाठी ते अनेकदा लहान हाताळण्याएवढा स्पेक्ट्रोस्कोप घेऊन जात असत. त्यांनी 28 फेब्रुवारी 1928 रोजी प्रकाश विखुरल्याची एक अभिनव घटना शोधून काढली. हा शोध जगभरात रामन इफेक्ट म्हणून ओळखला जातो. यासाठी त्यांना 1930 भौतिकशास्त्रामधील सर्वोच्च नोबेल पारितोषिक देऊन गौरवण्यात आले. त्यांच्या सन्मानार्थ भारत सरकारतर्फे दरवर्षी 28 फेब्रुवारी हा दिवस राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून साजरा केला जातो. त्यांनी संशोधन संस्था स्थापन करून आपले संशोधनाचे कार्य अविरत सुरू ठेवले. त्यांना देशातील सर्वोच्च भारतरत्न पुरस्काराने देखील गौरवण्यात आले. त्यांच्या अद्वितीय अशा संशोधन कार्यामुळे आंतरराष्ट्रीय लेनिन शांतता पुरस्कार देखील त्यांना प्रदान करण्यात आला. 21 नोव्हेंबर 1970 रोजी बंगळूर येथे वयाच्या 82 वर्षी त्यांचे निधन झाले. मित्रांनो, ही माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक व शेअर नक्की करा. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.